कळमनुरी शहर व परिसरात मागील काही दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अशुद्धता वाढली आहे। तसेच अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे खाण्यात आल्याने कळमनुरी शहरासह चापनाथ, कळमकोंडा, मसोड, झरा, पाळोदी, सांडस इत्यादी गावांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ झाली आहे। सध्या कळमनुरीत ह्या रोगाने थैमान घातले असून ग्रामीण रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे। तरी पिण्याचे पाणी गाळून किंवा उकळून प्यावे असे आवाहन रुग्णालय व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। स्टार न्यूज कळमनुरी।